नमस्कार, होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. रिशिमा सोसायटी ब्रह्मांड ठाणे पश्चिम या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या सौ मेघना अनंत कुलकर्णी या वहिनींना भेटणार आहोत. प्रचंड उन्हाळा वाढलेला आहे, म्हणजे ठाण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड उन्हाळा आहे आणि त्याचवेळेला कितीतरी भागामध्ये अचानक पाऊसही येतो आहे. काही ठिकाणी अवकाळी पाऊस झालेला आहे आणि आजच्याच पेपरमध्ये बातमी होती सकाळी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडला आणि त्यामुळे आंब्याचं खूप नुकसान झालं. खरंच ते फळ फळावं आणि शेतकरी अत्यंत आशेने त्याच्या पिकाकडे बघत असतो. छान मोहरही आलेला असतो आणि अशा वेळेला या निसर्गाचं एक रौद्र रूपच म्हणावं लागेल, कारण कधी अवकाळी पाऊस येतो तर कधी काही ना काहीतरी घडतं आणि मग हातातोंडाशी आलेला घास निघून जातो. पण तरीही हसत हसत त्या घरातली माऊली ही आलेल्या संकटाला सामोरं जात असते. किती वेगळं आहे. आंब्याचा सीझन येऊ लागलेला आहे. मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या पाठीमागे आंब्याचं झाड आहे. छोट्या छोट्या कैऱ्यासुद्धा दिसत आहेत काही ठिकाणी, तर काही भागामध्ये सुंदर असा मोहर आलेला आहे. आणि अशा वेळेला प्रार्थना एवढीच करूया की अवकाळी पाऊस किंवा असं काहीतरी पडून त्या पिकाचं नुकसान न हो, असं म्हणत सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया कुलकर्णी कुटुंबाला. साहेब थांबा, तुम्ही तिथेच थांबा. एवढी छान रांगोळी काढली आहे. नमस्कार. 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 घ्या उखाणा. वसंत ऋतूच्या आगमनाने वृक्षवेली बहरले. आनंदचं नाव घेते. आदेश भाऊजी आमच्या घरी आले. काय सांगता हो, देवळात करून सगळे. हे मिस्टर आनंद कुलकर्णी. ह्या सासूबाई. नमस्कार. संगीता कुलकर्णी. हे सासरे. नमस्कार. नमस्कार. ही धाकटी नणन. नमस्कार. ह्या दोन मुली तनया आणि रिया. बर. आणि ती भाची. भाची आणि भातचा. रुद्र आणि आर्या. बर. ह्या सगळ्या आमचा रिशिमा परिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. वर्ल्ड कपच्या आधी अनुष्काने विराटला वरलं. उदयचं नाव घेण्यासाठी होम मिनिस्टरचं निमित्त ठरलं. ठाण्यामध्ये आहे घोड बंदर. नितीनचे नाव घेते पैठणी आईगी घर के अंदर. नमस्कार. 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 तुमचं बालपण कुठलं? माझं कराड. 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 खुद्द कराड. खुद्द कराड. कुठे कराड मध्ये? प्रभू हे हार्ट ऑफ सिटी. शुक्रवार पेठ. शुक्रवार पेठ. प्रीती संगमच्या जवळ. प्रीती संगम. प्रीती संगम. वा वा छान. कोण कोण होतं घरी? कारण आई बाबा, दोन बहिणी, मोठी बहिणी, छोटी बहीण, आजी आजोबा. आणि तुम्ही? तुमचं बालपण कराडात. प्रीती संगम बालपण कराडात. बर. तुमची शाळा? कन्याशाळा. कन्याशाळा. लाहोटी. रामविलास लाहोटी. तुमचं कराड मध्ये कुठे राहायला? मी सोमवार पेठ. पुढे कॉलेज कुठे केलं? मेळते चव्हाण कॉमर्स कॉलेज. तुम्ही? माझं यशवंतराव चव्हाण इंजिनिअरिंग कॉलेज. सायन्स कॉलेज. सायन्स कॉलेज. सायन्स कॉलेज. तुम्ही सायन्स लावलं? मी सायन्स लावलं. मग मी नंतर इंजिनिअरिंग केलं कराडमध्येच. बरं आहे ना या दोघांचं सगळं कराडमध्ये. कसं जमलं? तसं कराडमध्येच. कराडमध्येच जमलं. प्रीती संगम कसा झाला? ॲक्च्युली आमचं लव्ह मॅरेज. ते काय सांगण्याचं. हां मग माझी धाकटी नणंद आहे ती ॲक्च्युली आमची मैत्रीण आहे. आम्ही दोघी जणी मैत्रिणी होतो. आता रिलेशनमध्ये आहे. तिचा भाऊ, त्यामुळं येणं जाणं ओळख वाढली. तुम्ही मैत्रिणीला भेटायला जायचं? मैत्रिणीला भेटायला जायचं. कुठे आहे ती? नमस्कार. नमस्कार. तुमच्या घरी येत होत्या का? हो, म्हणजे आम्ही शाळेमध्ये. पण म्हणजे मी सातवी ती आठवी, म्हणजे एकच वर्षाचं हे होतं दोघींच्या. अच्छा. कोण सातवीत होतं तेव्हा? ह्या आठवीत होत्या. ती एक वर्षाने पुढे माझ्या. तुमच्या वर्गातल्या मैत्रिणी नव्हत्या? आमचं क्लास कॉम्प्युटर क्लास, टायपिंग क्लास, असे सगळे क्लास मध्ये आम्ही एकत्र होतो. मग तुम्ही मैत्रिणीकडे जायचा? साधारण आठवी पासून कितवी पर्यंत तुम्ही मैत्रिणीकडे जात होता? नाही असं नाही, दहावी पर्यंत नुसत्या मैत्रिणी होतो. अकरावी बारावी नंतर मैत्रिणीकडे जायला लागले. जास्त वाढायला लागले. तुम्ही काय करायचा? नाही माझं ऍक्च्युली इंजिनिअरिंग कराडमध्येच झालं. तिथून माझा पहिला जॉब पण कराडमध्येच होता.
आणि ॲक्च्युली आमचे दोन ग्रुप होते, एक म्हणजे माझ्या बहिणीकडून पण ओळख होती आणि दुसरे मी जे कॉम्प्युटर क्लास जिथे आम्ही जायचो तर तिथला एक ग्रुप होता, त्या ग्रुपमध्ये ही पण होती, मग तिथून आमची ओळख वाढली. इतकं सरळ नसतं ना कधी, जितकं सरळ हे सांगतायत. ऍक्च्युली तसंच झालं, दोन ग्रुप म्हणजे माझं एक फ्रेंड सर्कल होतं ते त्याचं पण फ्रेंड सर्कल होतं आणि शिवाय हिच्या. नाही पण ह्या जेव्हा तुमच्या बहिणीकडे येत होत्या तेव्हा तुमचं काही लक्ष नसायचं यांच्याकडे? नाही त्यावेळी नव्हतं एवढं. बहिणीला कधी विचारायला लागलात की मैत्रीण कधी येणार आहे तुझी? आणि ती वेळ साधून घरी थांबायला लागलात हे साधारण कधी सुरू झालं? 12 वाजेनंतर. माझ्या तुमच्या माझ्या 12 वाजेनंतर हिच्या 12 वाजेनंतर. नाही आणि ते कसं होतं मग ते शिक्षणावरचं तुमचं लक्ष वगैरे थोडं दुर्लक्षित होतं म्हणून मी. एक मिनिट, हे मान्य आहे का तुम्हाला? हो. काय मान्य आहे? म्हणजे 12वीत आपलं मेन हे असतं ना, टर्निंग पॉईंट असतं 12वी म्हणजे काय? लग्न ठरवलं नाही, शिक्षणासाठी करिअरसाठी. मला वाटलं 12वी नंतर टर्निंग पॉईंट असतो. शिक्षण करिअरच्या दृष्टीनं मेन पॉईंट असतो. मग तोपर्यंत म्हणजे माझं पण एवढं काही नव्हतं, फक्त येणं जाणं वगैरे असंच होतं. आणि तुमचं काय मग पुढे कधी प्रपोज केलं? ते तरी स्वतः केलं का बहिणीला सांगितलं करा म्हणून? एक मिनिट जरा बहिणीला विचारू दे, तुम्हाला अंदाज आला होता हे सगळं? नाही म्हणजे तो म्हणायचा की ही आवडायची त्याला, त्यामुळे. काय म्हणायचं ते सांगायचं का? नाही असं काही, म्हणजे जस्ट एक मैत्रीण म्हणून हे होतं ना तर, आणि हळूहळू मग त्यांची ओळख जास्त वाढत गेली आणि त्यामुळे मी मध्ये थोडीशी. तुम्हाला अंदाज आला होता ना? हा अंदाज म्हणजे हा त्याला थोडस तिच्याबद्दल वाटायचं म्हणजे. पण प्रपोज करताना तुम्हाला मध्ये घेतलं होतं? नाही मला नाही मध्ये घेतलं, डायरेक्ट तिला विचारलं. नाही मी नाही तिला केलं नव्हतं का हे केलं होतं मी डायरेक्ट विचारलं तिला. सॉरी डेअरिंग आहे तुमची. कुठे प्रपोज केलंय? नाही त्यांच्याच घरी. मैत्रिणीचा काय डोळा लागला होता तेव्हा बहिणीचा? नाही ऍक्च्युली ती तिला भेटायला आली होती पण अनफॉर्च्युनेटली ती घरी नव्हती, फॉर्च्युनेटली ती घरी नव्हती. मग आता ठरवा अनफॉर्च्युनेटली की फॉर्च्युनेटली. मग त्यावेळी मी सहज एक विषय काढला होतो की असं माझ्यात. पण एक मला सांगा, डायरेक्ट तर तुम्ही विषय काढला नसेल, त्याआधी तुमचं नजरानजर बघणं, येणं जाणं, तुमच्या मनात आहे हे यांना कळणं, हे सगळं झालं असेल ना? ते सगळं इनडायरेक्ट होतं, म्हणजे होतं पण इनडायरेक्ट होतं. असं वाईट कधी एकमेकांशी डायरेक्ट बोललं पण नव्हतं की काय म्हणतात बघूया ना काय हो. नाही म्हणजे दोन्हीकडनं पॉझिटिव्ह असं हे होतं पण विचारणार कोण हा मोठा प्रश्न होता. म्हणजे मी विचारायचं का त्याने विचारायचं? त्याने अजून 6 महिने विचारलं नसतं तर मी थांबले असते तोपर्यंत. आणखी 2 वर्ष नसतं विचारलं तर मी विचार करायला लागला असता. तुम्हालाच थोडस पाऊल पुढे टाकायला लागलं असतं. हो ना. पण हे घरी कळल्यानंतर काय झालं? घरी ऍक्च्युली आमच्या घरातून तसं काही अपोज नव्हतं. मला थोडं टेन्शन होतं यांच्या घरामधूनच, कारण का तशी सबकास्ट वेगळी असल्यामुळं तिकडून थोडं टेन्शन होतं की नाही आमच्या घरात पण काही प्रॉब्लेम नाही झाला. किती वर्ष झाली लग्नाला? 13 मध्ये 14 पूर्ण होणार. ठाण्यात कधी आले तुम्ही? 2006 मध्ये. कसं काय? जॉब चेंज केला. तुम्ही? मी जॉब चेंज. मग म्हणजे नोकरीसाठी तुम्ही इकडे आलात? हो. आणि मग तुम्ही पण आला? काय असं काय होतं कराडमध्ये एवढा का मुलगा आवडला तो तुम्हाला की स्वतःच्या मैत्रिणीपेक्षा तिचा भाऊ आवडावा अशी काय? मैत्रीण पण आवडली. नाही मैत्रीण आवडली आता ती बोलावं लागतंय. नाही नाही मैत्रीण आवडतीच मला, अजूनही ती चांगली आहे. मी अजून चांगली म्हणजे आमचं रिलेशन खूप चांगलं आहे. अजूनही ती चांगली आहे? हा तर आहेच आहे पण ती जास्त चांगली आहे. बरं मग सांगा ना कसं काय म्हणजे असं काय होतं वेगळेपण यांच्या? बघता क्षणी आवडला. आणि तुमचं काय झालं? नाही माझं पण थोडंफार तसंच होतं पण मला सोबतच आवडायचं त्यावेळी. का हो? मन मी होती सगळ्यांशी ओपनली ती म्हणजे बोलायची वगैरे आणि त्यामुळं थोडं मला हे झालं. ते काय चेहरा खुललाय बघा. 22 वर्षापूर्वीचे दिवस कसे डोळ्यासमोरून तरळत आहेत. हो की नाही? मग लहानपणी मस्तीखोर कोण होतं तुमच्या दोघांमध्ये जास्त? कम्पॅरेटिव्ह मीच जास्त होतो, मस्तीखोर होतो. आंब्याच्या झाडावर वगैरे कधी चढलाय तुम्ही? आंब्याच्या झाडावर नाही चढलो पण कराडमध्ये प्रीती संगम नदी वगैरे असल्यावर तिकडे आम्ही खूप धमाल करायचो लहानपणी. आणि तुमच्या बाबतीत काय खेळाची वगैरे आवड? हा मी खो खो खेळायचे शाळेत असताना. अरे वा.
पण तुमचा स्वभाव कसा शाळेत? दंगेखोर असे नव्हते, नॉर्मल असं. आणि मैत्रीण? ती पण शांत आहे. ती दंगेखोर नाही. आणि इथे काय? नाही, त्यांचा लहानपणीचा स्वभाव मला माहिती नाही. कधी विचारला नाही तुम्ही? आत्ताचा स्वभाव महत्वाचा आहे ना माझ्यासाठी. हो का? काय हो खरं काय? हा, म्हणजे नंतर मी एकदम ड्रास्टिकली चेंज झालं माझ्यामध्ये. मी लहानपणी खूपच हे होतो आणि नंतर एकदम म्हणजे इंजिनिअरिंग नंतर थोडं स्वभाव पण चेंज झाला आणि शांत पण झालो. फक्त एक सासूबाई सारख्या सांगतात की लहानपणी खूप हट्टी होता. हो, म्हणजे कसा कसा हट्टा? कसा हट्ट म्हणजे आता ॲक्च्युली त्यावेळी वर्ल्ड कप चालू होता आणि त्यावेळी आमच्याकडे ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होता आणि माझ्या मित्राकडे कलर टी व्ही होता. तर म्हटलं नाही, मला आजच तो कलर टी व्ही पाहिजे. तर नाही, आपण नंतर आणू वगैरे असं हे झालं. नाही म्हटलं मला आज पाहिजे. नाही म्हटल्यानंतर मी जो आमच्याकडे चाफ्याचं झाड होतं आणि तिथे तुळशी कट्टा होतं, माझ्या पूर्वीच्या पद्धतीचं घर होतं, तिथून उठून मग मी जाऊन पत्र्यावर बसलो होतो. जोपर्यंत तुम्ही मला ते घरी कलर टी व्ही आणत नाही तोपर्यंत मी खाली येणार, मी जेवणार नाही. आणि मग तो कलर टी व्ही घरी आल्यानंतर मग मी खाली आलो. काय सांगता, पण आणला मग शेवटी कलर टी व्ही? हट्टी खूप आहे तो. तो पण नाही, पण मला सांगा, यांनी होकार दिला नसता तर कुठल्या पत्र्यावर जाऊन बसणार? तुमच्या घराला पत्र मित्र कुठे आजूबाजूला आहे? आमचा पण वाडाच आहे, माहेरी पण माझा वाडा. पण मला सांगा की हे जर जाऊन पत्र्यावर बसले असते, होकार देत नाही तोपर्यंत, असं झालं असतं तर अशी वेळ आली नसती. अशा हट्टीपणाचे बरेच प्रताप असतील यांचे. आईनं विचारायला पाहिजे. आईनं विचारायला पाहिजे. मला चांगलाच माहितीये. पण हा माहिती होता तुम्हाला? माझी धाकटी मुलगी तशीच आहे. कारण पत्र्यावर जाऊन बसते नाही, पाहिजे म्हणजे पाहिजे. अच्छा, बापरे, कुठली ती बाबू? आई बाबांनी दिलं नाही की पत्र्यावर जाऊन बसायचा. बरं, आता तुम्ही आधी मला सांगा, मिस्टरांनी स्वभावात बदल करायचा असेल एकच, तर कुठला करावा? आहे हा स्वभाव खूप छान आहे. मी काय बदलायला नको? नाही, काही बदलायला नको. एकही बदल नको? नाही. बघा, विचार करा. नाही नाही, खरंच नाही, खरंच खूप छान आहे स्वभाव. बघा, चान्स मिळतो तुला. खरंच खूप छान आहे. तुम्ही सांगा, आमच्या वहिनींनी स्वभावात काय बदल करा? थोडं तापटपणा, तापटपणा किंवा रागीटपणा थोडा कमी करायला पाहिजे. बघितलं, आधी संधी तुमच्याकडे होती. नाही, मी आहे शॉर्ट टेम्पर. काय सांगता? खूप चिडते पटकन. हे कधी झालं सुरू साधारण? नाही, पहिल्यापासून अशीच आहे. पहिल्यापासून अशीच आहे? तुम्हाला कल्पना नव्हती याची? कल्पना होते, पण वाटलं होतं की समोर मी मॅनेज करू शकेन, पण ते नाही होत. नाही होत. काय म्हणतायत? बहिणीने पण जर अंदाज दिला नाही तुम्हाला तेव्हा की बाबा ह्या वाटेला जाऊ नको, जाम तापतो पत्रा. पत्रा तापतो सांगितलं नाही तुम्ही? बरं बरं, तुम्ही सगळ्यांनी सांगा या दोघांबद्दल. कोण बोलतंय? नाही नाही, स्वभाव एकदम चांगला आहे. थोडीशी शॉर्ट टेम्पर आहे, पण नंतर लगेच शांत होते. आता हे असं सांगितलं म्हणून चिडू नका. नाही नाही, एवढी पटकन पण नाही चिडत. काय सांगता, गेल्यावर का आम्ही? मला काय एक सुन आहे, त्यामुळे मला सांभाळून घ्यायलाच पाहिजे. पर्यायच नाही अजून. आणि इतर माझी लहानपणापासून मैत्रीण असल्यामुळे स्वभाव तिचा माझा अशी कायमच छान हसत खेळत आणि हेल्पिंग नेचरचा आहे. काहीच नाही. तुमचं कुठे झालं लग्न? कराडलाच झालं लग्न. कराडला? तुमचे मिस्टर? आम्ही पुण्याला असतो. मी पुण्याला असते. ते पण कराडचे? ते पण कराडचे. तुमच्या एकमेकींच्या चिठ्ठ्या काय तुम्ही आपापसाने वाटून घेतल्या? नाहीये का? चला, मॅरेज नाहीये. अजून कोण बोलणार आहे? एकच वाढ, मन मिळाऊ. छान आहे खूप स्वभावाला. अजून कोण बोलणार आहे पाठीमागे? हे कुटुंब सगळेच जण मन मिळाऊ आहेत. सगळं कुटुंबच चांगलं आहे. वा वा वा. अजून मुलीला वगैरे काय बोलायचंय? एवढंच फक्त की जे पण मागितलं लगेच मिळतं, असं काय म्हणजे नंतर देतो हे करतो असं नाही. काय आहे, बाबांना वाटतं की आपले गुण तुझ्यात आले आणि तू पत्र्यावर गेलीस, त्यापेक्षा आधीच दिलेलं बरं. हो बरं, आता दोघे अभिनय करणार, तो अभिनय तुम्ही सगळ्यांनी ओळखायचा आहे. हां, मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय, ओठांची हालचाल करू नका. वेळ सुरू झाली. प्रेमाची गोष्ट? प्रेमाची गोष्ट. तुझी माझी जोडी जमली? दिलदोस्ती दुनिया जुना आहे. अक्षर आहे. प्रेम, लव्ह स्टोरी, प्यार वाली लव्ह स्टोरी.
तुमची पण आहे का अशी? अभिनंदन झी मराठी कडून. गाणं ओळखा मराठी. हे गाणं असल्यामुळे गाणं गायलं तरच बक्षीस मिळेल. अभिनय करायचा त्याच्यावर. अभिनंदन मराठी करून मिळते. म्हण ओळखा आता. सासू बोले तुमच्याकडे मला कळलं नाही नवीन म्हण. अभिनंदन. घ्या एक एक चिठ्ठी काढ. वरचीच काढलीस बरं केलंस. झी मराठी कडून हे तुझ्यासाठी. नाव आहे यशोदा पाटकर. नाव सांगा. यशोदा पाटकर. घरी कोण कोण असतं? माझी सून, मुलगा, नातू. आता सून आणि मुलगा कुठे? घरीच आहे. होय. मला मायातच नाही आता कळलं ना, मग लगेच मी पटकरून आले. तुम्ही बरं झालं पटकन आले, नाहीतर सुनेची चिठ्ठी आली असती. तिला राहू दे घरी. हा चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. बघूया कोण जिंकणार पैसे. दोघींनाही 10-10 संधी. मधोमध रिंग आहे आणि या रिंग म्हणजे 3 रिंग मध्ये वेगवेगळ्या रंगाचे चेंडू ठेवलेले आहेत. या मोठ्या प्लास्टिकच्या चेंडूच्या सहाय्याने हा मारायचा आणि मग जेवढे रिंग मधले चेंडू आहेत ते बाहेर गेले पाहिजेत. पिवळा चेंडू जर बाहेर गेला तर 2 गुण मिळणार आणि बाकी जितके चेंडू बाहेर जातील त्या प्रत्येक चेंडूला 1 गुण मिळणार. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठण. दोन. 5 संधी झालेल्या आहेत. तुमची गुणसंख्या आहे 2 आणि आता तुम्ही 5. 1. अकरा. 12. खेळा. 1, 2, 3. अभिनंदन. झी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू कोणाला देणार घरी? हा सुनेला. म्हणजे पैठणी द्यायला नको. उपविजेत्या ठरल्या कुलकर्णी वहिनी, त्यांना झी मराठी कडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या पाटकर आई, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. प्रकृती पार्क, रिशिमा सोसायटी, ठाणे या ठिकाणी रंगलेला हा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.